स्वागत आहे आपल्या सर्वांचं डी स्टडी या YouTube चॅनलवर। या YouTube चॅनलद्वारे मी तुम्हाला तुमच्या स्पर्धा परीक्षेसाठी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहो। जर आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की उपयोगाचे ठरणार आहे। वळूया आपण आपल्या आजच्या सेशनकडे। बघा, आज मी तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी 19 जानेवारी 2022 या दिवशीच्या ज्या काही चालू घडामोडी तुमच्या येणाऱ्या एग्जामसाठी महत्त्वाच्या आहे त्या सर्व इथे आपण डिस्कस करणार आहोत। वळूया आपण आपल्या आजच्या सेशनकडे। बघा, आजचा प्रथम क्वेश्चन, आसाम, मणिपूर व त्रिपुरा या तिन्ही राज्यांना जोडणारी पहिली रेल्वे कोणती? आसाम, मणिपूर व त्रिपुरा या तिन्ही राज्यांना जोडणारी पहिली रेल्वे कोणती? तर इथे आपला राईट आन्सर आहे जनशताब्दी एक्सप्रेस। जनशताब्दी एक्सप्रेस ही पहिली रेल्वे आहे जी काय करणार आहे, आसाम, मणिपूर व त्रिपुरा या तिन्ही राज्यांना जोडणार आहे। तर तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे, आसाम, मणिपूर आणि त्रिपुरा या तिन्ही राज्याचे राज्यपाल कोण आहे यांची तुम्हाला कमेंटमध्ये नक्की आन्सर करायचं आहे। कारण या अगोदरच्या सेशनमध्ये मी या तिघांचेही जे राज्यपाल आहे त्याबद्दल मी डिस्कस केलेलं आहे। आज तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे, आसाम, मणिपूर, त्रिपुरा या तिन्ही राज्यांचे राज्यपाल कोण आहे ते। नेक्स्ट बघा काय आहे, पंडित रामदास कामत यांचे निधन झाले ते कोण होते? पंडित रामदास कामत यांचे निधन झाले ते कोण होते? तर इथे आपला राईट आन्सर होणार आहे, ते एक गायक होते, नाटककार होते। तर इथे आपला चौथा जो ऑप्शन आहे तो इथे करेक्ट होणार आहे, 1 व 2 बरोबर। ते कोण होते? नाटककार आणि गायक कोण होते? पंडित रामदास कामत, ज्यांचे आता निधन झालेले आहे, हे तुम्हाला आठवण ठेवायचं आहे। नेक्स्ट बघा, आणि महत्त्वाचे व्यक्ती आहे ते बघा। नेक्स्ट, जपानचे पूर्व प्रधानमंत्री डॅश यांचे निधन झाले ते कोण होते? तर इथे आपलं राईट आन्सर आहे, ते कोण होते? जपानचे टोशिका कैफू हे जपानचे पूर्व प्रधानमंत्री होते, ज्यांचे आता काय झालेले आहे, निधन, आणि कितव्या वर्षी झालेले आहे, 91व्या वर्षी यांचे निधन झालेले आहे। जे जपानचे पूर्व प्रधानमंत्री होते टोशिका कैफू, लक्षात राहणार। आता जे प्रेझेंटमध्ये जे जापानचे PM आहे म्हणजे पंतप्रधान आहे ते कोण आहे सध्या? फुमियो किसिंडा हे सध्या प्रेझेंटवाले जापानचे प्रधानमंत्री आहे। आता इथे बघा, मी ऑप्शन घेतलेला आहे अली खान स्मेलव हे कोण आहे? अली खान स्मेलव हे कझाकिस्तानचे नुकतेच निवड झालेले पंतप्रधान आहे, यांची आता नुकतीच निवड करण्यात आलेली आहे ॲज अ प्रधानमंत्री म्हणून। कुठचे? कझाकिस्तानचे नवीन प्रधानमंत्री कोण झाले? अली खान स्मेलव, हे आठवण राहणार। नंतर बघा इथे मार्क रुट्टे हे सुद्धा नेदरलँडचे सध्या प्रेझेंटमध्ये नवीन पंतप्रधान झालेले आहे। तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो, नेदरलँडचे नवीन पंतप्रधान कोण झाले? तर इथे आपला राईट आन्सर काय होणार आहे, मार्क रुट्टे, लक्षात आलं, नेदरलँडचे, आठवण राहणार व्यवस्थित। बघा नेक्स्ट, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाने कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे एशियाई अंडर 2020 चॅम्पियन महिला व पुरुष स्पर्धेत भाग घेणार नाही। ठीक आहे, अर्थ समजला तुम्हाला, काय म्हणणं आहे, जी आपली बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया आहे इने काय केलेलं आहे, जे आता आशियाई अंडर 2020 चॅम्पियनशिप होणार आहे त्यामधून आपल्या स्वतःला रिमूव्ह केलेलं आहे, म्हणजे ही स्पर्धा आपण खेळणार नाही असं त्यांनी जाहीर केलं। कशामुळे? कोविड-19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे। ठीक आहे, तर मी इथे क्वेश्चन केलेलं आहे, एशियाई अंडर 2020 चॅम्पियन स्पर्धा कुठे होणार आहे? तर ही जी स्पर्धा होती ही कुठे होणार होती असं आपण क्वेश्चन केलेलं आहे। तर इथे आपलं राईट आन्सर होणार आहे उझबेकिस्तान। काय होणार आहे? उझबेकिस्तान, लक्षात आलं। आता या उझबेकिस्तानची राजधानी काय आहे? उझबेकिस्तानची राजधानी ताश्केंट आहे। आणि उझबेकिस्तानची राजधानी ताश्केंट आहे आणि सोम तिथे चालन चालतात। आता लक्षात घ्या, उझबेकिस्तानवरून तुम्हाला काय आठवत असेल? मी शिकवलेलं आहे म्हणून मी इथे तुम्हाला सांगत आहो, उझबेकिस्तानवरून तुम्हाला एक गोष्ट आठवत असेल, आता सध्या वर्ल्ड चेस रॅपिड 2021 या सामन्यामध्ये उझबेकिस्तानचा एक खेळाडू आहे नोदीरबेक अब्दुल सतारो याने काय केलेलं आहे, वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप 2021 ही जी चॅम्पियनशिप आहे ही उझबेकिस्तानच्या नोदीरबेक अब्दुल सतारोहनं जिंकली। आता उझबेकिस्तानची राजधानी मी सांगितली तुम्हाला ताश्केंट आणि सोम तिथे चालन चालतात, लक्षात येत आहे व्यवस्थित। नेक्स्ट बघा इथे,
इथे आलेलं होतं कझाकिस्तान, ऑप्शन मध्ये मी काय घेतलं कझाकिस्तान। तर या कझाकिस्तानची राजधानी काय आहे नूर सुलतान, या कझाकिस्तानची राजधानी नूर सुलतान आणि चालन तेथे टेंगे चालतात, चालन काय चालतात टेंगे। आता या कझाकिस्तान मध्ये सुद्धा एक महिला आहे जिचं नाव बीबी सारा, एक महिला आहे या कझाकिस्तान मध्ये जी चेस खेळाडू आहे जिचं नाव काय आहे बीबी सारा। या बीबी साराने काय केलेलं आहे वर्ल्ड, इथे लक्षात घ्या इथे रॅपिड होतं, इथे काय येणार वर्ल्ड ब्लिट्स चेस चॅम्पियनशिप 2021 जिंकली कझाकिस्तानच्या बीबी साराने। वर्ल्ड ब्लिट्स चेस चॅम्पियनशिप 2021 जिंकलेली आहे। लक्षात राहणार उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुल सतारोह ज्याने वर्ल्ड रॅपिड चेस रॅपिड आहे ठीक आहे, आणि इने काय केलेलं आहे वर्ल्ड ब्लिट्स हे जिंकलेलं आहे बीबी साराने, आठवण राहणार व्यवस्थित। नेक्स्ट बघा इथे किर्गिस्तान, काय ऑप्शन घेतलं मी किर्गिस्तान, किर्गिस्तानची राजधानी बिशेक आहे, किर्गिस्तानची राजधानी काय आहे बिश्केक, लक्षात राहणार बिश्केक आणि चालन तिथे सोम चालतात, चालन काय चालतात तिथे सोम। नंतर इथे लक्षात घ्या अफगाणिस्तान, अफगाणिस्तानची राजधानी काबूल, अफगाणिस्तानची राजधानी काबूल आहे आणि अफगाणी तेथे चालन चालतात, अफगाणी तेथे चालन चालतात आणि राजधानी काय आहे काबूल। नेक्स्ट बघा नववी महिला राष्ट्रीय आईस हॉकी चॅम्पियनशिप 2022 कुठे होणार आहे, नवव्या क्रमांकाची महिला राष्ट्रीय आईस हॉकी चॅम्पियनशिप 2022 कुठे होणार आहे असा आपल्याला क्वेश्चन आहे। तर येथे आपलं राईट आन्सर होणार आहे हिमाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश येथे नवव्या क्रमांकाची जी महिला राष्ट्रीय आईस हॉकी चॅम्पियनशिप आहे ती होणार आहे 2022 ची, आठवण राहणार व्यवस्थितपणे। आता लक्षात घ्या इथे मी ऑप्शन घेतलेला आहे सिक्कीम, सिक्कीमवरून तुम्हाला माहीत आहे सिक्कीमचे राज्यपाल कोण आहे, सिक्कीमचे राज्यपाल गंगा प्रसाद, सिक्कीमचे राज्यपाल गंगा प्रसाद आणि सिक्कीमची राजधानी तर सर्वांना माहीत आहे गंगटोक। नंतर इथे बघा हिमाचल प्रदेश, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कोण आहे, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आल्लेकर, राज्यपाल कोण आहे राजेंद्र विश्वनाथ आल्लेकर। लडाख, लडाखचे उपराज्यपाल, लडाखचे उपराज्यपाल कोण आहे राधाकृष्ण माथुर, उपराज्यपाल कोण आहे राधाकृष्ण माथुर। नंतर जम्मू काश्मीर, जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल कोण आहे मनोज सिन्हा, मनोज सिन्हा हे उपराज्यपाल आहेत जम्मू काश्मीरचे, लक्षात राहणार व्यवस्थितपणे। सिक्कीमवरून सिक्कीमचे तुम्ही मुख्यमंत्री सुद्धा आठवण करू शकता प्रेमसिंग तमंग, सिक्कीमचे मुख्यमंत्री कोण आहे प्रेमसिंग तमंग। हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहे हे तुम्हाला माहीतच आहे जयराम ठाकूर आहे, या पद्धतीने तुम्ही याला आठवण करू शकता व्यवस्थितपणे, क्लिअर झालं असेल। आता लडाख इतक्यात न्यूजमध्ये होतं आणि त्याचं कारण काय आहे हे तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे, नुकताच न्यूजमध्ये होता हा कारण, तेथे लोसार उत्सव साजरा करण्यात आला होता, कोणता लोसार उत्सव कुठे साजरा करण्यात आला होता लडाखला। आणि जम्मू काश्मीरसुद्धा न्यूजमध्ये होता कारण ही न्यूजसुद्धा मी तुम्हाला सांगितलेली होती जिल्हास्तरीय सुशासन सूचकांकमध्ये, जिल्हास्तरीय सुशासन निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकाचा केंद्रशासित प्रदेश म्हणून जम्मू काश्मीर होता, जिल्हास्तरीय सुशासन निर्देशांकात कोण होता पहिल्या क्रमांकावर जम्मू काश्मीर ॲज अ केंद्रशासित प्रदेश म्हणून। नेक्स्ट बघा इंडिया, आणि इथे बघा इथे सिक्कीम आलेला आहे, सिक्कीमवरून सुद्धा एक आठवण ठेवू शकता, सिक्कीमला सुद्धा एक फेस्टिवल झालेला आहे लोसुंग, लोसुंग उत्सव जो आहे ना लोसुंग हा सुद्धा कुठे झालेला आहे सिक्कीमला, लोसार कुठे झाला लडाखला आणि लोसुंग सिक्कीमला झाला आहे, ही सुद्धा तुम्ही आठवण ठेवू शकता। नेक्स्ट बघा इंडिया ओपन 2022 चॅम्पियनशिप कोणी जिंकली, इंडिया ओपन 2022 चॅम्पियनशिप कोणी जिंकली, तर येथे आपलं राईट आन्सर होणार आहे लक्ष्य सेनने जिंकली, लक्ष्य सेन हा भारताचा खेळाडू आहे ज्याने इंडिया ओपन 2022 जिंकलेला आहे, इंडिया ओपन 2022 कोणी जिंकलं लक्ष्य सेन। आता हे जे इंडिया ओपन 2022 आहे, इंडिया ओपन जे होते ते बॅडमिंटनचा एक खेळाचा प्रकार आहे ठीक आहे, आणि या बॅडमिंटनचा पटू जो कोण आहे लक्ष्य सेन याने इंडिया ओपन 2022 जिंकलेला आहे। नंतर इथे लक्षात घ्या मी लोह किन यू यालाच लक्ष्य सेनने हरवलेला आहे, हा कुठचा होता रे हा होता आपल्या चीनचा, लोह किन यू हा चीनचा खेळाडू होता ज्याला लक्ष्य सेनने फायनलमध्ये हरवलं होतं लक्षात आलं, आणि तेव्हा जाऊन इंडिया ओपन 2022 हा किताब स्वतःच्या नावावर केला। नंतर बघा तस्मीन करा, इथे तस्मीन करा, तस्मीन तस मीन आहे ते तस्मीन मीर ठीक आहे, तस्मीन मीर ही कोण आहे ही सुद्धा बॅडमिंटन पटू आहे, आणि ही कोणत्या राज्याला बिलॉंग करते गुजरातला, गुजरातला ही बिलॉंग करते, आणि इने काय केलेलं आहे जी अंडर 19 ची लिस्ट जाहीर होते ना यादी, त्या यादीमध्ये ही पहिल्या क्रमांकावर आहे, जागतिक जी यादी तयार होते अंडर 19 ची त्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे तस्मीर
मीर आहे, तस्मिन मीर आहे जी गुजरातची आहे। गुजरातवर तुम्ही आठवण ठेवू शकता गुजरातचे मुख्यमंत्री कोण आहे, विजय रूपानी, आणि तेथे जे राज्यपाल आहे ते कोण आहे, आचार्य देवव्रत, आचार्य देवव्रत। नंतर बघा इथे पी व्ही सिंधू ही सुद्धा कोण आहे, एक बॅडमिंटन पटू आहे। आणि तुम्हाला आत्ताच आठवत असेल काल मी तुम्हाला एक लिस्ट प्रोव्हाइड केलेली होती फॉर्ब्सची, कोणती, फॉर्ब्सची एक लिस्ट प्रोव्हाइड केलेली होती फॉर्ब्सची, ज्याने काय केलेलं होतं, या लिस्टमध्ये काय केलेलं होतं, त्याने जे खेळाडू महिला आहे ना त्यांची श्रीमंताची यादी तयार केलेली होती, ज्यांनी एका वर्षामध्ये किती रुपये कमवले याची एक यादी तयार केलेली होती। या यादीमध्ये फॉर्ब्सच्या कोणती खेळाडू प्रथम क्रमांकावर होती, नाओमी ओसाका, कोणती, नाओमी ओसाका। आता ही नाओमी ओसाका कोणत्या देशाला बिलॉंग करते, ही जपानला बिलॉंग करते। नाओमी ओसाका ही कोणत्या देशाला बिलॉंग करते, जपानला, ठीक आहे। आणि नाओमी ओसाका ही कोण आहे, ही टेनिसपटू आहे, कोण आहे, टेनिसपटू, लक्षात राहणार। आता इचा जो पहिल्या क्रमांकावर आहे, तर इची जी ॲन्युअल इन्कम होती ती किती होती, 53.7 बिलियन डॉलर इतकी तिची ॲन्युअल इन्कम होती। आणि त्याच लिस्टमध्ये आपली जी पी व्ही सिंधू आहे, जी बॅडमिंटन पटू आहे, ही 7व्या क्रमांकावर होती। आणि इचा जो ॲन्युअल इन्कम आहे तो किती आहे, 57.3 करोड आहे। आणि हे 53 करोड इतका इथं ॲन्युअल इन्कम आहे पी व्ही सिंधूचा। आणि पी व्ही सिंधू ही कोणत्या राज्याला बिलॉंग करते, तेलंगणा, कोणत्या राज्याला, तेलंगणाला बिलॉंग करते। आणि या तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण आहे, के चंद्रशेखर, कोण आहे, के चंद्रशेखर। आणि तेथे राज्यपाल कोण आहे, तामिळीसाई सौंदरराजन। बघा एका क्वेश्चनवरून आपण किती क्वेश्चन तयार केले आणि तुम्हाला व्यवस्थितपणे क्लिअर सुद्धा झालं असेल। नेक्स्ट बघा इथे बॅडमिंटन आलेलं होतं म्हणून आपण बॅडमिंटनबद्दल थोडीशी माहिती पाहूया। बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया याची जी सुरुवात आहे ती कधी झाली, 1934 साली। बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया याची सुरुवात कधी झाली, 1934 साली। आणि याचं जे मुख्यालय आहे ते कुठे आहे, नवी दिल्लीला। आणि याचे जे अध्यक्ष आहेत ते कोण आहे, हिमंता विश्वशर्मा हे अध्यक्ष आहे कशाचे, बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे। आणि याची सुरुवात कधी झाली, 1934 ला। याचे मुख्यालय कुठे आहे, नवी दिल्लीला। नेक्स्ट बघा, भारताचा शेजारी असलेला देश डॅश याला भारताने नुकतेच 900 दशलक्ष डॉलर आर्थिक मदतची घोषणा केली। काय झालेलं आहे, भारताचा जो शेजारी देश आहे त्याला भारताने काय केलेलं आहे, 900 दशलक्ष डॉलर याची आर्थिक मदत करण्याची घोषणा केलेली आहे। काहीतरी तिथे झालेलं आहे, तुम्हाला पाहायचं आहे, न्यूजवर सुद्धा आलेलं होतं त्या मॅटरमुळे। जे आपलं भारत आहे ना त्याने काय केलेलं आहे, 900 दशलक्ष डॉलर इतकी आर्थिक मदत देण्याची घोषणा केलेली आहे। आता कोणाला केली, इथे तुम्ही याला पाहलं, या फ्लॅगला हा जो झंडा आहे हा कुठचा आहे हे तुम्हाला माहीतच आहे, कोणाला केली, श्रीलंकेला, ठीक आहे। आता या श्रीलंकेचे जी राजधानी आहे, ऑफिशियलवाली राजधानी कोणती आहे, जयवर्धने कोट्टे। ऑफिशियलवाली राजधानी कोणती आहे, जयवर्धने कोट्टे। आणि चालन तेथे रुपी चालतात, नेपाल। नेपाळची राजधानी कोणती आहे, काठमांडू। नेपाळची राजधानी काठमांडू, या काठमांडूला, नेपाळची राजधानी काठमांडू आहे, या काठमांडूला सार्कचे मुख्यालय आहे, कोणाचे, सार्कचे। इतकं सुद्धा आठवण राहू शकतो तुम्हाला, सार्कचे मुख्यालय आहे। आता या सार्कमध्ये एकूण किती मेंबर आहे, 8 मेंबर आहे। सार्कचं फुल फॉर्म सुद्धा बघा, साऊथ एशियन असोसिएशन रिजनल कॉर्पोरेशन। आणि याचे जे मेंबर आहे ते 8 आहे। आणि याची जी सुरुवात होती सार्कची ती कधी झाली होती, सार्कची सुरुवात 1985 साली, हे सुद्धा तुम्ही आठवण ठेवू शकता, लक्षात आलं, काठमांडूवरून। नंतर बघा बांगलादेश, बांगलादेशची राजधानी ढाका आणि करन्सी तेथे टाका चालते। बांगलादेशची राजधानी ढाका आणि करन्सी तेथे टाका चालते म्हणजे चालन। नंतर बघा भूटान, भूटानची राजधानी काय आहे, थिंपू। भूटानची राजधानी थिंपू आहे आणि नगुत्रम तेथे चालन चालतात। भूटानची राजधानी थिंपू आहे आणि नगुत्रम तेथे चालन चालतात। तसेच इथे बांगलादेश आलेला आहे, तर बांगलादेशवरून तुम्ही एक गोष्ट सुद्धा आठवण करू शकता, भारतासोबत जे एक्झरसाईज होते ना म्हणजे युद्ध अभ्यास, ते बांगलादेशसोबत कोणते आहे भारताचे युद्ध अभ्यास, बोंगो सागर आणि संप्रीती। तसेच इथे नेपाळ आलेला आहे, तर नेपाळवरून सुद्धा तुम्ही आठवण करू शकता, नेपाळसोबत जी भारताची युद्ध अभ्यास आहे ते कोणते आहे, सूर्यकिरण। हे जे युद्ध अभ्यास आहे हे नेपाळसोबत आहे भारताचे। नंतर इथे श्रीलंका आलेला आहे, श्रीलंकासोबत सुद्धा आपले एक युद्ध अभ्यास आहे, सॉरी दोन आहे, एक सिलिनेक्स, कोणता आहे, सिलिनेक्स, आणि एक आहे मित्रशक्ती, कोणता आहे, सिन्नू मैत्री, कोणता आहे, सिन्नू मैत्री, आणि एक आहे सिलिनेक्स। असे दोन युद्ध अभ्यास श्रीलंकासोबत, सूर्यकिरण नेपाळसोबत, बंगोसागर आणि संप्रीती कोणासोबत आहे, बांगलादेशसोबत, आठवण राहणार। बघा मी कशा पद्धतीने आठवण तुमच्याकडून करून येत आहो, तुम्हाला फक्त काय करायचं आहे, रेग्युलर या सेशनमध्ये प्रेझेंट राहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित सर्व गोष्टी क्लिअर होणार। आणि एक दिवस असा येणार ज्या पद्धतीने मला या गोष्टी आठवण आहे त्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा या गोष्टी क्लिअर होणार।
ठीक आहे। फक्त तुम्हाला काय करायचं आहे, रेगुलर मध्ये या चॅनलवर राहायचं आहे, कमीत कमी 3 दिवस तरी या चॅनलवर तुम्ही व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येणार ॲक्च्युअल मध्ये मी तुम्हाला काय शिकवत आहोत ते लक्षात आलं। थँक्यू, जय हिंद।